स्वागत आहे वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरातील कारंजा मूर्तिजापूर रस्त्यावर असलेल्या कदम यांच्या शेतामध्ये शिकाऱ्यांनी टाकलेल्या लोखंडाच्या जळ्यात मध्यरात्रीच्या वेळी बिबट्याचा पाय अडकला त्यामुळे बिबट्याला लोखंडाच्या कडीमधून निघता आले नाही सकाळी शेतामध्ये जाणारे मजूर वर्ग यांना बिबट्याचा आवाज आला त्यांनी इकडे तिकडे पाहिले असता कदम यांच्या शेतामध्ये शिकाऱ्याने टाकलेल्या लोखंडाच्या जाळ्यामध्ये पाय अडकलेल्या अवस्थेमध्ये बिबट्या दिसून आला त्यामुळे तेथील ग्रामस्थांनी तात्काळ ही माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली व पोलीस प्रशासनाला सुद्धा दिली घटनेची माहिती मिळताच कारंजा येथील वन विभागाचे अधिकारी शिंदे व त्यांचे कर्मचारी तसेच कारंजा तहसीलचे तहसीलदार धीरज मांजरे व त्यांचे कर्मचारी तसेच ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली व अडकलेल्या व्यक्त्याची पाहणी केली लोखंडाच्या कडीमधून बिबट्याची सुटका करण्यासाठी कारंजा वन अमरावती येथील वन विभागाचे बंदूकधारी अधिकारी यांना त्या ठिकाणी बोलावून त्या बिबट्याला बेशुद्ध केले व लोखंडाच्या कडीमधून अडकलेला पाय काढला पायाला जखम झाल्यामुळे प्रथम उपचारासाठी बिबट्याला अमरावती येथे घेऊन जाण्यात आले वाशिम जिल्हा प्रतिनिधी प्रकाश भुरे वाशिम